जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गावात राहणारी विधवा महिला शेतात गेली होती। शेतात कामाला गेल्यानंतर एकटी सोबत पुढे काय घटनाक्रम घडलाय पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा, अपडेट रहा। ही घटना अशी की 40 वर्षीय विधवा महिला सरपान गोळा करण्यासाठी शेतात गेली होती। ती एकटी गेलेली आणि ह्याच दरम्यान घडलेल्या ह्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे। महिलेच्या पतीचे निधन झालेले होते, त्यानंतर ती घरातील कारभार पाहत होती। दिनांक 7 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास ही महिला सरपण गोळा करीत असताना तिला एकटीला पाहून गावातील संशयित आरोपी विष्णू पुनमचंद राठोड याने नकळत तिला पकडून शेजारी असलेल्या महिलेच्या जेठाच्या शेतात नाल्याजवळ घेऊन जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। महिलेने विरोध केला असता त्याने त्यास मारहाण केली। या प्रकरणी पीडित महिलेने पहूर पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपी विष्णू राठोड याच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत आहेत।